जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आडाराव पाटील यांनी भेटून चर्चा केली आहे। या चर्चेमुळं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। याविषयी थोडक्यात माहिती आपण विस्तारामध्ये पाहूया। चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजुरी मिळून प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नवी दिल्लीमध्ये शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आडाराव पाटील यांनी बैठक घेतली। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आडाराव पाटील यांच्या झालेल्या चर्चेमध्ये आडाराव पाटलांनी पुणे नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी यासाठी या भागाचे लोकसभेमध्ये 3 वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यापासून, म्हणजेच सन 2004 पासून केंद्रीय पातळीपासून ते सर्वस्तरावर या प्रकल्पासाठी मी प्रयत्न आणि संघर्ष करीत आलो आहे, असे शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आडाराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे। ते पुढे म्हणाले, 15 वर्षाच्या माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात जवळजवळ सर्वच अधिवेशनामध्ये याविषयी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेविषयी लोकसभेमध्ये आवाज उठला आहे। त्यास सन 2016 मध्ये यश येऊन तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास मंजुरी दिली होती। या कार्यान्वयनासाठी महारेलकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला होता। महारेलकडून पुणे नाशिक या 235 किलोमीटर लांबीच्या सुमारे 16,040 कोटी रुपये रकमाच्या रेल्वे प्रकल्पाचे सेमी हायस्पीड रेल्वेमध्ये समावेशन करण्यात आले। या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर मी व्यक्तिशः लक्ष घालून पाठपुरावा केला असून यासाठी आवश्यक ते 20% हिस्सा खर्च करण्यास राज्य शासनाची देखील मंजुरी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले। हा प्रकल्प झाल्यास महाराष्ट्र राज्यातील ऑटो हब म्हणून प्रसिद्ध असलेला चाकणखेड भागातील शेकडो कंपन्यांचा औद्योगिक क्षेत्रातील मालाची वाहतूक तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक सुलभ होईल। पुणे नगर आणि नाशिक हे 3 शहर महत्त्वाचे जिल्हे एकाच वेळी जोडले जाऊन वाहतूक कोंडीचा प्रश्नही बऱ्याच अंशी सुटून नागरिकांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी मदत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे या प्रकल्पामुळे होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। त्यानंतर त्यामुळे भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या व महाराष्ट्र शासनाने 20% हिस्सा खर्च करण्यास मंजुरी दिलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजुरी मिळून प्रकल्प लवकरात लवकर सुरू होणे कामीस्तवर कार्यवाहीचे आदेश व्हावेत यासाठी रावसाहेब दानवे यांच्याकडे आग्रही मागणी शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आडाराव पाटील यांनी केली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची मागणी केंद्राकडे करावी। महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला गती देण्यात आली होती। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पास राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांनी मान्यता दिली आहे। केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता बाकी आहे। या प्रस्तावाला मान्यता देण्यामध्ये रेल्वे मंत्रालय टाळाटाळ का करीत आहे असा आरोप बरेच नेते उपस्थित करत आहेत। याविषयी तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल ते देखील सांगू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम कुठेपर्यंत आलं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डाव्या बाजूचा व्हिडिओ नक्की पहा। नाशिक निओ मेट्रो प्रकल्प काय आहे त्याविषयी थोडक्यात माहितीसाठी उजव्या बाजूचा व्हिडिओ नक्की पहा। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।